लोकनेते आणि ज्यांनी माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले त्या माननीय गोपीनाथराव मुंडेजींना मी मानाचा मुजरा करतो, त्यांना अभिवादन करतो। अत्यंत खंबीरपणे माझ्या मागे उभे असलेले एक व्यक्तिमत्व, एक अत्यंत करारी राजबिंडा असा चेहरा, संघर्षशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व हे सगळीकडे मला दिसून येतं। मी थकणार नाही, रुकणार नाही, पण कुणापण आयुष्यात सुखणार नाही। मुंडे साहेब कधीही पराभवानं खचले नाही आणि विजयानं मातले नाही। त्यांनी कधी संघर्षाची कास सोडली नाही। संघर्ष करायला जर आम्ही शिकलो तर ते गोपीनाथरावमुळे शिकलो। आणि गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे की देवेंद्र, जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर सत्तेशी समझौता करू नको, सत्तेशी संघर्ष कर। सत्तेशी समझौता करून कोणालाही पुढे जाता येतं, पण मोठं होता येत नाही। सत्तेशी संघर्ष करूनच आपल्या जीवनामध्ये मोठं होता येतं। मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला। गोपीनाथरावजी नसले तरी देखील त्यांचा विचार आहे आणि त्या विचाराने चालण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की गोपीनाथरावजींनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गानेच आपण चालू। आमच्या या नेत्याला या ठिकाणी विनम्र भावांजली अर्पण करतो।